आजच्या बातमीपत्रात मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. डोंबिवलीत व्यापारी आणि दुकानदारांचे आंदोलन, मानवी साखळी उभारून केला राज्य सरकारचा निषेध. डोंबिवली पूर्वेला फडके रोडवर व पश्चिमेत गुप्ते रोडवरील व्यापारी आणि दुकानदार यांनी पुन्हा एकदा आंदोलन केले. हातात बॅनर घेऊन आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला मानवी साखळी उभारून राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात निषेध केला. आमचं म्हणणं फक्त हेच आहे आता की गेल्या वर्षी पण जसं की आमचा लॉकडाऊन लावलेला गेलेला तेव्हापासून ते आतापर्यंत कुठल्याही धंद्याची हालत सुधारलेली नाही आहे. आणखीन काही ट्रॅकवरती कुठलीही वस्तू आली नाही आणि परत पुन्हा एकदा परत जे लॉकडाऊन लावलं त्याच्यामुळे आता आम्ही सर्व परत आम्हाला ही त्रास नको आहे आणि आम्ही कोणाला त्रास देत नाही. आम्ही सर्व जे काय राज्य सरकारचं जे काय आहे की नियमाचं पालन करू, सोशल डिस्टन्सिंग ठेवू, दुकानात सॅनिटायझर ठेवू, सर्व काही वस्तू ठेवू, आम्ही व्यवस्थित करू, पण आम्हाला कृपया करून दुकान उघडायला द्या. कारण की ही वस्तू अशी आहे की आमच्या पोटावरती डिरेक्टली इनडिरेक्टली लात मारली जाते. आम्ही आमच्या वर्कर लोकांचे पगार कुठून द्यायचे, व्यापारी लोकांचे पैसे कुठून द्यायचे, दुकानाचं भाडा, लाईट बिल हे सर्व आम्ही कुठून काढायचं. आमची फक्त एवढी विनंती आहे, हा कृपया करून हा लॉकडाऊन हटवा आणि बाकी सर्व सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू, पण आम्हाला दुकान खोलायला द्या मात्र बस. कोरोना हा फक्त व्यापारी आणि दुकानदार यांच्याकडूनच होतो का असा सवाल त्यांनी केला आहे. आता लॉकडाऊन नकोत घातलेल्या निर्बंधात बदल करून म्हणजेच P1 P2 असे नियम घालून व्यापारी व दुकानदार यांच्यावर घातलेले निर्बंध मागे घ्या अशी मागणी कल्याण डोंबिवली व्यापारी महामंडळ यांच्याकडून करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज. बातमीपत्रात वेळ झाली आहे.